माणसं आहेत शिंदे गटाचे, ते उघड उघड धमक्या देत आहेत. संतोष बांगर रोज उठून प्रत्येक रोज एका अधिकाऱ्याला मारतोय. संजय गायकवाड चुन चुन के मारूंगा म्हणतोय. सदा सरवणकर गोळ्या घालतोय. ही कुठली दादागिरी? कायदा हा फक्त शिवसेनेच्या लोकांना लागू पडतो का? 50 आमदार आणि 12 खासदार फुटून सुद्धा शिवसेना संपली नाही, उद्धव साहेब संपले नाहीत, हे आता विरोधकांना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये धडके भरलेले. उद्धव साहेबांच्या पाठीमागं करोडो शिवसैनिक आहेत आणि जे आज टीका करतायत, आज उद्धव साहेब आमच्या संभाजीनगरला गेले, तिथली परिस्थिती महाराष्ट्राला दाखवली. अक्षरशः तेथील शेतकरी रडत होते की साहेब अशा वेळेस संकटात मुख्यमंत्री आले नाहीत आमच्याबरोबर आमच्या पाशी, परंतु तुम्ही आलात, तुमची सत्ता नसूनही तुम्ही आमच्या शेताच्या बांधावर आलात, हे अक्षरशः शेतकरी रडत रडत सांगतायत. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे फिरताय आज, फक्त ठाण्यापुरते तुम्ही मुख्यमंत्री नाही, तुम्ही अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. जरा संभाजीनगर, विदर्भ आणि या भागात तुम्ही फिरा. जिथे जिथे पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या वेदना तुम्ही जाणून घ्या. याच मला या शिंदे सरकारला सांगायचं आहे. तुम्ही खोक्यांच्या जीवावर जे सरकार आलेलं आहे, या महाराष्ट्रातील जनतेला ते काय पुरवणारं सरकार नाही. या महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना निश्चितच जागा दाखवेल. आणि ज्यांनी ज्यांनी आता उद्धव साहेबांवर टीका केलेली आहे, हे हुकुमशाही पद्धतीने वाटचाल चालू आहे या महाराष्ट्राची. जे टीका करतात ते लोक सत्तेवर बसलेले आहेत. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा. यांच्यात हिंमत नाही, काय बोलायचं, रोज उठून फक्त उद्धव साहेबांवर टीका करणे, मातोश्रीवर टीका करणे, एवढाच यांचा कारभार चालू आहे. हा निष्क्रिय कारभार आहे. आणि तुम्हाला सांगतो, सध्या या महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही पद्धत चालू आहे. फक्त शिवसैनिकावर गुन्हा दाखल करायचा, आमच्यासारखे जे बोलणारे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. परंतु भारतीय जनता पार्टी शिंदेचे जे माणसं आहेत शिंदे गटाचे, ते उघड उघड धमक्या देत आहेत. संतोष बांगर रोज उठून प्रत्येक रोज एका अधिकाऱ्याला मारतो. संजय गायकवाड चुन चुन के मारूंगा म्हणतो. सदा सरवणकर गोळ्या घालतोय. ही कुठली दादागिरी? कायदा हा फक्त शिवसेनेच्या लोकांना लागू पडतो का? शिंदे सरकारला अगर या भारतीय जनता पार्टीला कायदा लागू होत नाही का? ही कायद्याची कुठं पर पायमल्य होत आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा कायदा हे पायदळी तुडवत आहेत, परंतु बाळासाहेबांचा शिवसैनिक कदापि सहन केला जाणार नाही. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. जिथं जिथं कायद्याला फेच पोचली जात असेल तिथं बाळासाहेबांचा शिवसैनिक पेटून उठेल. आणि या महाराष्ट्राचा आम्ही बिहार होऊ देणार नाही. आता हे सरकार जसं वागतंय, फक्त शिवसैनिकावर गुन्हे दाखल करतायत, पण भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर, शिंदे गटातील आमदारावर गुन्हे दाखल होत नाहीत. आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे, नाहीतर जनता जर रस्त्यावर उतरली तर या सरकारला अक्षरशः तुम्हाला सांगतो, ज्या जनतेचा उद्रेक झाला हे सरकार राहणार नाही आणि हे लवकरात लवकर कोसळणार आहे सरकार. बळीराजाला आणि तमाम जनतेला दीपवालीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विजय रणदिवे, युवा जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर.